स्ट्रॅटेजी पुढच्या वर्षभराकरता आपण इव्हॉल्व करतो की ज्याच्यामध्ये मग कम्युनल सिच्युएशन असेल, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन असेल, सणवार असतील, अशा सगळ्या गोष्टींचे संदर्भातले किंवा आता सायबर अटॅक्सच्या संदर्भात असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनरेस क्रिएट करण्याचे विषय असतील, अशा सगळ्या विषयांवर इथे चर्चा होऊन एक स्ट्रॅटेजी आपण तयार करतो आणि मग त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे सगळे युनिट कमांडर्स त्यांच्या त्यांच्या युनिटमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात. मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस गृहमंत्री होतो तर मी दरवर्षी ही कॉन्फरन्स कधी वर्षातून दोनदा देखील आपण घेतली. गेल्या 3 वर्ष ही कॉन्फरन्स होऊ शकली नव्हती. मी जानेवारीमध्ये एक छोटी कॉन्फरन्स पुण्याला घेतली होती, आता ही पूर्ण फुल फ्लेजेड कॉन्फरन्स आज आपण या ठिकाणी घेतली आहे. सर, इकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये वारंवार महिलांचे अत्याचार वाढलेले आहेत, या संदर्भात या कॉन्फरन्समध्ये काय? या कॉन्फरन्समध्ये महिलांच्या संदर्भात जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये आपल्याला इफेक्टिव्ह कशा प्रकारे काम करता येईल. आता असं लक्षात आलं आहे की पूर्वी समजा 2020 साली आपण महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये केवळ एक 50 ते 52% जे काही चार्जशीट आहेत ह्या 60 दिवसात करू शकत होतो, आता ते आपण गेल्या वर्षभरामध्ये 85% पोहोचवलं आहे, पण ते आपल्याला 90% पोहोचवायचं आहे. कारण जेवढ्या लवकर चार्जशीट होईल तेवढ्या लवकर त्याचा ट्रायल होईल. सर, सायबरच्या बाबतीमध्ये आणि नवी मुंबईमध्ये गेल्या वेळेस उद्घाटन तुम्ही देखील केलं, एक सायबर हब तयार झालं पाहिजे, कारण की सायबरचे गुन्हे मोठ्या प्रमाणात, त्या सगळ्या संदर्भात काही वेगळे? निश्चितपणे सायबरच्या संदर्भात एकतर काही कायद्यातले बदल देखील अपेक्षित आहे, जे आपण केंद्र सरकारला सुचवलेत ते बहुतेक या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. पण आपण आपला म्हणजे एक आपल्या सरकारचा एक आपण प्लॅटफॉर्म तयार करतो आहे सायबरमध्ये. हा मला असं वाटतं देशातला सगळ्यात डायनॅमिक प्लॅटफॉर्म असेल की ज्या प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म देखील असतील, याच्यावर सगळे फायनान्शियल जे NBFCs आहेत त्या देखील असतील, सगळ्या बँका देखील याच्यावर असतील. त्यामुळे फायनान्शियल फ्रॉड्स आणि सायबर फ्रॉड्स या संदर्भातले किंवा सायबर गुन्हे या संदर्भातले सगळे स्टेक होल्डर हे एका प्लॅटफॉर्मवर आपण आणतो आहे, जेणेकरून रिस्पॉन्स टाईम जो आहे हा एकदम फास्ट असेल. आणि आपल्याला माहिती आहे की हा अतिशय इमर्जिंग एरिया आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढं ट्रेंड मॅनपॉवर हे प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल करणं हे लगेच शक्य नाही आहे. पण हा एक व्हर्च्युअल अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार झाल्यामुळे सगळे पोलीस स्टेशन त्याचा तात्काळ फायदा घेऊ शकतील आणि फायनान्शियल क्राईम्स असतील, सायबर क्राईम्स असतील यांना आपल्याला त्यातनं आळा घालता येईल. सर, या संदर्भातही खरं म्हणजे पूर्णपणे त्या संदर्भात देखील आज बरेच चर्चा झालेली आहे आणि कशा प्रकारे विविध फ्रिंज एलिमेंट किंवा विविध प्रकारचे लोक दंगली घडाव्या म्हणून प्रयत्न करत आहेत त्या संदर्भातलं जे काही इंटेलिजन्स देखील आपल्याकडे आहे त्याचंही शेअरिंग झालेलं आहे आणि त्याच्या आधारावर कशा प्रकारे याला आळा घातला पाहिजे आणि कशा प्रकारे काही संघटना जाणीवपूर्वक सोशल मीडियाचा उपयोग करून अनरेस्ट तयार करण्याचा प्रयत्न करतात या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा